हाँ म्हणाले काय काय आम्ही तो आम्हाला तुम्ही म्हटलं 40 रेडे काय गटातली घाण काय डुक्कर काय 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 म्हटलं टपरीवाला रिक्षावाला आमका तमका पानवाला काय म्हणणारे आता कुठं आहे मग आपल्यावर काय बोलल्यानंतर काय होतं माहित आहे ना. आणि म्हणून ज्यांनी इतिहास घडवला काँग्रेस राष्ट्रवादीची परंपरागत साम्राज्य नष्ट करून टाकली त्यांचे किल्ले गडकोट भुई सपाट केले त्यांना तुम्ही हिणवताय. अरे प्रत्येकाने आपला आपला जिल्हा तालुका शिवसेनामय नसता केला तर तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचला असता. बाळासाहेब म्हणायचे हे शिवसैनिक जोपर्यंत आहेत हे शिवसैनिक आहेत म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. बाळासाहेब म्हणायचे अरे लाखो गेले आमदार गेले खासदार गेले तरी मीच आहे. आता तरी डोळे उघडत नाहीत तुमचे. आणि म्हणून हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. पोटा पाण्यासाठी जे काय व्यवसाय ज्यांनी केले ते व्यवसाय तुम्ही त्याची खिल्ली उडवताय. का शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का टपरीवाला मंत्री होऊ शकत नाही. फक्त जमीनदार सरंजामदार भांडवलदार आणि जे सोन्याचा चमचा घेऊन आले त्यांनीच मुख्यमंत्री व्हायचंय. काय तुमची जागीर आहे. हे जागीर मोडून तोडून या महाराष्ट्रातल्या जनतेने कापून काढून टाकलेली आहे. चहावाला या देशाचा प्रधानमंत्री झाला चहावाला त्याची खिल्ली उडवताय तुम्ही. अरे तुम्ही चहावाल्याची खिल्ली उडवताय ज्या पक्षाने त्यांची खिल्ली उडवली तो पक्ष आता कुठे आहे. त्याचा अंत जवळ येऊ लागलाय. त्याला पक्षाला अध्यक्ष पण मिळत नाही. पक्ष आहे पण अध्यक्ष नाही. इकडे अध्यक्ष आहे पण पक्ष नाही. ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाचा डंका पुऱ्या जगामध्ये वाजवताय या देश एक तो अमेरिका महासत्ताचा राष्ट्रपती तो महाराष्ट्रात येतो मिरवणुकीत सामील होतो. मोदी जातात देशा परदेशामध्ये आपण पाहतो टीव्हीवर.